सामन्याला होईल सुरुवात पंकज आणि त्यांच्या साथीला अजय. चला मॅचला होईल सुरुवात, पंच विनोद भगत सरांचा इशारा होतोय. मॅच ऑन, पहिला चेंडू. शतायचा पहिला चेंडू, हाफ वॉली पुल करण्याचा प्रयत्न, अचूक टप्प्यावर पहिला चेंडू हाताळला शतायू यांनी. आज सकाळच्या सत्रामध्ये श्री नवलाई स्पोर्ट्स सोनावडे संघाने टॉप फोर मध्ये प्रवेश केलाय. काय अप्रतिम खेळ राहिला त्यांचा देखील. सांगे खेळाच्या जोरावर त्या संघाने बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. बकरा चषक 2024. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड पंचांचा इशारा, अवांतर चेंडू, स्वेअर मारा पाहायला मिळतोय. गोलंदाज शतायू यांच्या माध्यमातून पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळल्यानंतर दुसरा चेंडू वेगवान हाताळण्याच्या प्रयत्नात. व्हाइट बॉल. सोनावडी संघाने काल पहिला सामना खेळला, आज दोन सामने जिंकून चांगली सुरुवात केली आहे. अगदी बकरा चषकाची स्लॉट मध्ये होता ऑन साइडला, हवेत खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक अगदी चेंडू खाली येतील, पकडला जाईल झेल फलंदाज बाद. प्राप्त झाली, लांबी प्राप्त झाली नाहीये. ज्या प्रकारची सकाळचं सत्र, या खेळपट्टीवर धावा आहेत, तुम्हाला त्या धावा कराव्या लागतील. अगदी फलंदाजी साठी पोषक खेळपट्टी आहे, त्याचबरोबर गोलंदाजी देखील त्या खेळपट्टीवर चांगली झाली आहे. काल रोहन सोनार असतील यांनी विकेट हॅट्रिक प्राप्त केली. अक्षय जाधव सावंतवाडी यांनी निर्धाव षटक देखील हाताळले या खेळपट्टीवर. ऑन साइडला चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली कोणती चुकी करत नाहीत. सुनील पकडला जाईल झेल फलंदाज. महेश गोल्डन डकचा शिकार ठरतील. बॅक टू द पेव्हिलियन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना टीम आसरेवाडी कराटे संघाने नाणेफेक जिंकली आहे. कर्णधाराने क्षेत्ररक्षण घेतलंय. शतायूनी पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी करत असताना दोन गडी बाद केले, धाव फलकावर धावा झाल्यात. एक तीन चेंडूंचा खेळ झालाय. अगदी उदय खांडेकर गुणसंख्या लेखन म्हणून आमच्या सोबत जोडले आहेत, वेलकम सर. मुंबई वळी विभागातून आज मात्र सकाळी 7:30 दाखल झाले आहेत आणि कौतुक करावं लागेल आणि क्रिकेटने आपल्याला वेळ पाळायला शिकवलंय. एक यशस्वी आयोजक म्हणून उदय खांडेकर यांची देखील ओळख आहे वळी विभागामध्ये आणि या यशस्वी आयोजकाबरोबर यशस्वी कर्णधार देखील आहेत. बॅक मिंटन फटका अगदी पंच केला बॅकफुटला जाऊन निर्जन स्थळी चेंडू पडेल. एकदा पूर्ण केले, दुहेरीसाठी पलटलेत. फेकी चांगली परंतु अगदी पाहायला लागून चेंडू दूरवर जाईल. दोनचा परावर्ती अगदी तीन धावेमध्ये केलं जात आहे. जिथे मात्र दोन धावा होत्या तिथे तीन धावा अगदी सहजरित्या अर्जित केल्यात. या तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे 4. धावांचं खातं उघडलं जात आहे. समीर वैयक्तिक खातं अगदी पहिल्याच चेंडूवर तीन धावेने उघडलं जात आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शतव्यांचा वेगवान चेंडू सरळ यष्ट्यांवरून अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल. वन टू गो. दोन गडी बाद 4. अगदी खराब सुरुवात म्हणावी लागेल. शेवटचा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला शतायू यांनी. निर्धाव चेंडूने होते पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटका अखेर टीम आसरेवाडी 4-2. अगदी ओमसाई एमटीसीचं देखील कौतुक करावं लागेल. आयोजकांना सकाळी लवकर यावंच लागतं, त्याबरोबर सगळ्यात जास्त लवकर येणारा कोणती टीम असेल तर ती युट्यूब टीम ओमसाई एमटीसी. अगदी सकाळी झोपेचं खोबरं करून यावं लागतं त्यांना आणि खरंच त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, कारण
सुरुवातीला येऊन सेटअप करणं सगळ्या गोष्टींचं बांधणी करणं सोपं नसतं सर. कधी कधी काय होतं तुमची एखादी छोटीशी चुकी आयुष्यामध्ये उशीर करू शकते. परंतु ओमसाई एमटीसी अक्षय शेठ मात्र कुणाल शेठ मात्र 81-82 ब्रँड ब्रँड हा नेहमी ब्रँड असतो. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज अनिल. आता धावा मात्र कराव्या लागतील टीम आचरेवाडीला. फलंदाजीचा गिअर शिफ्ट करावा लागेल. आता मात्र तुम्हाला सायकलच्या गतीने धावा नाही तर तुम्हाला आता मर्सिडीज फेरारीच्या गतीने धावा बनवाव्या लागतील. लोअर फुलटस होता, बॉलरच्या डोक्यावरून खेळलाय. लॉंग ऑफ आहे डीपला सागर. चेंडूला फील्ड करतील, फेक करतील, तद्वर एक धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5. दोन गडी बाद 5. स्टेट डाउन द ग्राउंड अगदी इट्स अ बुलेट शॉट. चेंडू जाईल सीमा पार. बकरा चषक सौकार. अजय यांच्या बॅट मधून इट्स अ ट्रेझर बुलेट अगदी समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये. क्रिकेटमध्ये सगळ्यात सुरक्षित क्षेत्र कोणतं असेल तर समोरच्या दिशेने लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून. अगदी या वेगळ्या प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा, व्हाइट बॉल. विरोध भगत सर, त्यांच्या साथीला हेमंत कोळी सर आज देखील पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण पाहतोय एक अवंतर धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये पोहोचते. 10 रन्स ऑन बोर्ड, 10 धावा. ऑन साइडला लपेटलाय चेंडूला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा पार. बकरा चषक. फलंदाज अजय यांच्या बॅट मधून षटकार. या षटकाराने धावांची भरारी घेईल धावफलक. 16 धावा. हरिप्ले तुमच्या समोर. अगदी हाफ वॉली चेंडू होता, ऑन साइडला चांगला फटका सजवलाय फलंदाज अजय. चेंडू सोडून दिलाय आणि पंचांचा इशारा देखील येईल. व्हाइट बॉल, अवंतर धाव. स्वेअर मारा सातत्याने करत असताना या षटकामध्ये गोलंदाज अनिल. दोन अतिरिक्त चेंडू हाताळले आहेत. अगदी धावसंख्या धावफलकावर 17. एक 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 17. 3 चेंडू शेष असतील या षटकातील. 14 चेंडू. कव्हर ड्राईव्ह चांगला फटका अगदी जमिनी लगत सजवलाय. गोळीच्या वेगाने चेंडू जाईल सीमा पार. क्रिकेटचा पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. फलंदाज अजय यांच्या बॅट मधून चौकार. जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू गेला. पहा रिप्ले तुमच्या समोर. अगदी फुलर लेनचा चेंडू होता, चांगला कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर 30 वर्तुळाच्या आतमध्ये त्याच्या उजव्या बाजूने अगदी चेंडू सीमा पार गेलाय. प्रेक्षकांना देखील सकाळच्या सत्रामध्ये एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. आणि क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह एक सर्वोत्तम फटका समजला जातो. शरीरापासून दूर टाकलाय चेंडू. व्हाइट बॉल, स्वेअर मारा. अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 22 धावा धावफलकावर. 2 गडी बाद टीम आचरेवाडी नाणेफेक विरोधात गेली आहे. आणि सुरुवात खराब झाल्यानंतर मात्र या षटकामध्ये धावा आल्यात टीम आचरेवाडी संघाला. अनिल या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 18. ऑन साइडला फटका हवेत. अंतर चेंडू नाही गाठणार फलंदाज बाद. ऑन साइडला फटका खेळायचा प्रयत्न यश. अगदी मिडविकेट कावकोणाच्या दरम्यान तैनात होते. कोणतीही चुकी केली नाहीये यश आणि चांगलं क्षेत्ररक्षण फलंदाज बाद. अजय यांच्या बॅट मधून धावा आल्या 14. नवीन फलंदाज अजय. या षटकातील चेंडू शेष असतील अर्थातच 1-2 अजय बाद झालेत. आणि त्यांच्या जागी त्यांचा सहकारी ते देखील अजय आहेत. शेवटचा चेंडू ऑन साइडला मनगडच्या साहाय्याने वळवला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार. सुनील चांगलं क्षेत्ररक्षण सुनील यांच्या माध्यमातून. या सिंगलने 2 षटकांची सांगता होते. 2 षटकाखेर टीम आचरेवाडी 23-3. नेक्स्ट मॅच भिलारेवाडी विपक्ष मनेरी. दोन्ही संघांचा आम्ही लक्ष वेधतोय. टीम भिलारेवाडी विपक्ष टीम मनेरी
या षटका अखेर आपली नाणेफेक केली जाईल. प्लीज आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. पहिलं षटक शताई यांनी चांगलं हाताळलं होतं, चार धावा खर्च केल्या, परंतु या षटकामध्ये अनिल यांनी धावा खर्च केल्या 19. आणि मात्र ही डोकेदुखी असेल, कारण तुम्हाला चांगली गोलंदाजी करण्यासाठी कर्णधार चेंडू सोपवतो गोलंदाज सुनील. अंतिम षटक सुनील सज्ज होतील पंचांच्या डाव्या बाजूने. सुनीलचा पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक केलाय, वाइड डिश लॉन्ग ऑन आहे डीपला. एकदा पूर्ण केले दुहेरीचा प्रयत्न, फेकी यष्टी रक्षकाच्या दिशेने, खराब फेकी. भीतर म्हणे ना शतायुनी केले चुकी, अगदी तुम्हाला तुमच्या जवळच्या दिशेला फेकी करायला हवी होती. या एकेरीचं रूपांतर अगदी सहजरित्या दुहेरीमध्ये केलंय दोन धावीने धावसंख्या धावफलकावर 25-3. या 5 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल, 35-40 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करावा लागेल, फ्लिक करण्याचा प्रयत्न. अगदी पहिलवान समीर दिघे साहेब यांचा कटआउट आहे, त्या दिशेला चेंडू मार्गस्थ होत असताना एक धाव प्राप्त होईल. या सिंगलने धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 26. सुनील सज्ज होतील पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतो. डीप स्क्वेअर लेगला चेंडू अडवलाय, 3 धावा नक्कीच मित्र म्हणेन वाचवलाय, धावची संधी असेल. दुहेरीच्या प्रयत्नात चांगलं क्षेत्ररक्षण अविनाश यांचं पाहायला मिळालं. फलंदाज धावबाद समीर धावबाद स्वरूपात बाद झालेत अजय यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. मित्र म्हणेन सुनील यांचं चांगलं नशीब होतं, या चेंडूवर तुम्हाला फुलटॉस चेंडूला बाहेर मारायचा होता, परंतु चेंडूला टाइम करू शकले नाहीयेत. नवीन फलंदाज उमेश क्रमांक 6 वर आलेत. टीम कालच्या दिवसामध्ये ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उदवणे आणि आज श्री नवलाई स्पोर्ट्स सोनावडे टॉप 4 मध्ये दाखल झालेत. आता मात्र नितीन कुंभार उदय खांडेकर टीम निवांत असेल संध्याकाळच्या 17 पर्यंत. मस्तपैकी आजचं नियोजन कार्यक्रम जेवण वगैरे फिरणं खाणं आणि दुपारच्या जेवणाची सोय देखील. आज मात्र संघ विजयी झालाय, विजयी झाल्यानंतर भूक लागत नाहीये सर. बॅकफुटला जाऊन अफलातून फटका पाहायला मिळतोय, इट्स अ क्लासिकल स्ट्रोक प्लेड बाय अजय, उत्तुंग षटकार. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 33. अगदी उदय खांडेकर गुणसंख्या लेखन म्हणून, परंतु सर ज्यावेळेला संघ जिंकतो ना त्यावेळेला भूक लागत नाहीये. आणि आज मात्र तुम्हाला जेवणाची पण गरज नसेल, आज बकऱ्यावर लक्ष असेल प्रत्येकाचं. पदरालित्याचा वापर करत असताना बॅटची आतली कडा, एसटी रक्षक अगदी वेगाने चेंडूवर आलेत, नाबाद सुरक्षित राहिलेत. अगदी शेवटच्या क्षणाला बॅट आतमध्ये, अगदी घासण्यामध्ये यश आले. शेवटचा चेंडू शेष असेल सुनील यांचा. धावसंख्या धाव फलकावरती 33-4. चला टीम बिलारेवाडी टीम मनेरी आपण त्वरित यायचंय, नाणेफेक केली जाईल. शेवटचा चेंडू शॉर्ट आर्म पुल अगदी इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर केलाय, डीप मिड विकेट तैनात आहे. एकेरीचा प्रयत्न झालाय, दुहेरीचा कॉल दिलाय, फेकी यष्टी रक्षकाच्या दिशेने, खराब कलेक्शन. अगदी धावचेत करण्याची संधी होती, परंतु एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय या दोन धावेने. संघाची धावसंख्या पहिल्या डावाखेर 35. लक्ष समोर असेल टीम कराटे 36 धावांचं, 36 रन्स टू विन इन 18 बॉल्स टीम कराटे. चला टीम बिलारेवाडी टीम मनेरी आपण नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचंय, याआधी देखील आम्ही तुम्हाला कॉल दिला होता. टीम बिलारेवाडी विपक्ष टीम मनेरी.
हेलो 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 माय चेक सला प्लीज थोडीशी सामन्याला गती द्या. आपण वेळेचा अपव्यय टाळायचा आहे. 36 धावांचं लक्ष टीम कराटे. प्लीज आपले सलामीचे फलंदाज त्वरित पाठवा. आम्ही सातत्याने आपल्याला विनंती करतोय. चला टीम कराटे दोन्ही आघाडीचे फलंदाज शिवा आणि त्यांच्या साथीला शतायू. सतीश षटक क्रमांक एक पहिला चेंडू. पहिला चेंडू सतीश यांचा अगदी भव्य स्वागत केलंय. गुड मॉर्निंग बोलणारा फटका येतोय. दर्जेदार षटकार. पहिल्या चेंडूवर अगदी कडक फटका पाहायला मिळाला. शिवा यांच्या बॅट मधून येतोय षटकार. अगदी पाटण क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवा जाधव बॉस त्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आणि फलंदाजी मार्कवर देखील शिवा आहेत. ज्या वेळेला तुमचं नाव शिवा असतं त्यावेळेला तुमच्या बॅट मधून असे मोठे फटके येणं साहजिकच आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील 12, 13, 14 एप्रिल 40+ घनसोली या क्रीडांगणावर पाहायला मिळेल. उत्कंठ असेल सगळ्यांना आतुरता असेल त्या स्पर्धेची. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एस्टा कवरती साइड वरतो. आतमध्ये अगदी चेंडू थोडासा हलकासा फिरला आणि त्याच दरम्यान एक धाव सहजरित्या प्राप्त केली जाईल शिवा यांच्या माध्यमातून. या सिंगलने स्ट्राइक रोटेट होईल. संघाची धावसंख्या धावफलकावर 2 चेंडू अखेर 7. मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना सतीश बॅकवर्ड पॉइंट कव्हर एस्टा कव्हर मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट. ऑन साइडला चेंडूला दिशा दिल्या एक धाव पूर्ण केली जाईल. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. चांगला बॅकअप देखील अगदी योगेश यांना पाहायला मिळाला आहे. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला बॅकअप असणं गरजेचं असतं. तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागते. सतीश शिवा ऑन स्ट्राईक. बॅटची आतली कडा लागली आहे का अपील केली जाते आणि होय बॅटला चेंडू ब्रश झाला. अगदी आवाज आपल्यापर्यंत पोहोचला परंतु पंचांच्या आधी आपण बोलणं अयोग्य असतं. फलंदाज बाद शिवा बॅक टू द पेव्हिलियन. शिवा यांनी पहिल्या चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर मात्र सतीश षटकाराचा प्रत्युत्तर फलंदाजाला बाद करून दिलाय. ही लढत रंगेल. 36 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात चांगली झाली परंतु सतीश यांनी या चौथ्या चेंडूवर गडी बाद केलाय. नवीन फलंदाज विजय शेवाळे नवीन फलंदाज दाखल झाले. नवीन फलंदाज विजय माफ करा अगदी चेंडू सोडून दिलाय. डाऊन द लेग साइड व्हाइट बॉल. पंच विनोद भगत सरांचा इशारा येतोय व्हाइट बॉल.
विजय नावामध्ये जय आहे, आता आपल्या संघाला जय जय मिळवून देतील का? विजय यांना जबाबदारी पूर्व फलंदाजी करावी लागेल. लेफ्ट हँडर बॅटर सतीश, फुल टॉस चेंडू, अगदी अक्रॉस बॅट चेंडूला फेकून दिले डीप स्क्वेअर लेग सीमा पार. येतोय कडक बेधडक रंगी बेरंगी षटकार. अगदी विजय यांच्या बॅट मधून रंगी बेरंगी षटकार आलाय. आता मात्र आज रंग उधळले जातील. संघाची धावसंख्या धाव फलकावर 15. 15 धावा धाव फलकावरती नोंद झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ झालाय. ज्या प्रकारे आज आणि उद्या होळीचे रंग उधळले जातील, या बकरा चषकमध्ये देखील धावांचे रंग उधळले जातील. धावांनी मात्र आज प्रत्येक जण न्हाऊन निघेल. आज मात्र नवलाई स्पोर्ट्स सोनावडी संघाची होळी मात्र दमदार होईल. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान उधवणी देखील बक्षीस पत्र फेरीमध्ये दाखल झाली आहेत. फुल टॉस चेंडू ऑन साइडला, अगदी जमिनीला समांतर फटका. फलंदाज विजयांच्या बॅट मधून सलगचा दुसरा मोठा फटका, चौकार. हाफ ऑली फटका फसलाय. जेलची संधी असेल. मोये मोये, अगदी या चार क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलाय. आणि या यादी देखील मी उल्लेख केला की तुमचे खांदे पडले तर अगदी स्पष्टपणे जाणवत आहे. झेल सोडला, 2 धावा देखील प्राप्त होतील शतयू यांना. चेंडू सोडून दिलाय. लेग स्टंप चेंडू सोडून जाईल. अवांतर चेंडू व्हाइट बॉल. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल या अवांतर धावेने. धावसंख्या धाव फलकावर 27. या षटकातील चेंडू शेष असतील 2. शतायू खेळत आहेत 8. विजय नाबाद 10 धावांवर फलंदाजी करत असताना. अगदी 36 धावांचं लक्ष 27 धावा धाव फलकावर झाल्यात. बदल आली त्याचा वापर. स्टेट डाऊन द ग्राउंड बॅट मधून आलाय स्वीट साऊंड चेंडू आउट ऑफ द ग्राउंड 6 धावांसाठी. बकरा चषक षटकार. अगदी या समोरच्या दिशेला कॅमेरामॅनच्या डोक्यावरून चेंडूला अगदी पाठवून दिलंय 6 धावांसाठी. अप्रतिम फटका. विजयाची आता मात्र औपचारिक पूर्ण करण्यासाठी 3 धावांची गरज असेल. 7 चेंडूंचा खेळ शेष. 7 चेंडू 3 धावा टीम कराटे. शतायू एकच बॅट ने फटका खेळण्याचा प्रयत्न. झेला या चेंडूवर मात्र पकडला जातोय. अगदी स्वतःच्या उजव्या बाजूला धावत असताना ओमकार यांनी अप्रतिम झेल पकडलाय. फलंदाज शतायू बॅक टू द डगआउट. चला विनंती असेल, आम्ही प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक संघांना विनंती करतोय, आज थोडस सहकार्य करा. अगदी आपला नवीन फलंदाज तयार ठेवा. प्रत्येक संघाने अगदी सज्ज राहायचंय. टीम बिलारेवाडी आपण देखील सज्ज राहा. जसा हा सामना संपेल आपण त्वरित मैदानामध्ये जाऊन क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अंतिम षटक घेऊन आलेत समीर नवीन फलंदाज. आवी विजय ऑन स्ट्राइक. विजय विजयी षटकार चौकार खेचतील का? 3 धावांची गरज. 6 चेंडू शेष. 6 चेंडू 3 धावांची गरज असताना ऑफ ड्राईव्ह एस्टा कवर 30 साठ वर्तुळाच्या आतमध्ये ओंकार आहे. चेंडूवर 1 धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न फेकी थोडीशी खराब. अगदी या 2 धावा सहजरित्या प्राप्त केल्या. धावांची बरोबरी केली जाते. टीम कराटे संघाच्या माध्यमातून 5 चेंडू 1 धाव. विजयाची औपचारिकता शिल्लक आहे म्हणावं लागेल, परंतु 1 धावेसाठी प्रयत्न कसे करतील? एका धावेची गरज विजयासाठी. सोप्प केलंय समीर यांनी काम. बोलले असेल की चल घे भावा वाईट सामना जिंकून टाक. वेल प्लेड टीम कराटे. हार्ड लक बॅड लक टीम आचरेवाडी. चुका जरूर झाल्या, त्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील आणि त्याचा अभ्यास करावा लागेल.